मटकी मिसळ आणि मटकी भेळ, तर ह्या दोन स्पेशालिटी आपण इथे ठाण्यामध्ये ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सो या आपल्या व्हिडिओमध्ये गिव्ह अवे कॉम्पिटिशन असणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी काय काय करायला लागेल ते आपण व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे, तर स्टे ट्यून. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आता आलो तोरणा मिसळमध्ये, जे चंदनवाडीच्या सिग्नलजवळच आहे. आणि मी खूप ऐकलं आहे या तोरणा मिसळबद्दल आणि खूप माझ्या फ्रेंड्सने सजेस्ट केलं की इकडे जाऊन नक्की ट्राय कर. सो मी आज आलो इथे ट्राय करायला आणि आपण भेटणार आहोत इकडच्या ओनर्सना. सो अरविंद आणि परेश इकडचे ओनर आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की असं काय वेगळं आहे जे ह्यांना बाकी इतर मिसळपेक्षा वेगळं बनवतं आणि इकडची स्पेशालिटी काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. आपण हा तोरणा मिसळच्या पहिल्या आउटलेटमध्ये, जे पुण्याची सुप्रसिद्ध मिसळ आहे, आणि या मिसळबद्दल सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही मिसळ मटकीची आहे, जे तुम्हाला मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये खूप सहजात मिळत नाही, सहजात तुम्हाला तिचा आस्वाद घेता येत नाही. ही एक स्पेशालिटी आहे आणि ह्याच्याबरोबर आम्ही जी डिश तयार केलेली आहे ती एक कॉम्बो मील टाईप एक संपूर्ण थाळी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या क्वांटिटीचं एक व्यवस्थित जेवणसारखं तुम्हाला एक डिश घेता येईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक मटकी भेळ म्हणून आम्ही एक खूप छान डिश बनवलेली आहे, जी पुण्याची ही प्रसिद्ध भेळ आहे, जी आपल्या इकडे परत कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही. नमस्कार. तुम्ही आज तोरणा मिसळमध्ये, आता माझ्या सहकार्याने तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं की आम्ही काय इथे प्रोव्हाइड करतो. आपली स्पेशालिटी आपली एक तोरणा स्पेशल मिसळ, मटकी मिसळ आणि मटकी भेळ, तर ह्या दोन स्पेशालिटी आपण इथे ठाण्यामध्ये ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला जे काही क्लाइंट येतात, आता आम्ही 22 नोव्हेंबरला हे आउटलेट चालू केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये खूप जे असे क्लाइंट आहेत त्यांचं मला खूप चांगला प्रतिसाद आला आहे. तर ते जे खवय्ये येतात आणि पोटभर खाऊन जातात ते बोलतात की हा आम्हाला एक मिसळमध्ये आम्ही जेवू शकतो हे आज इथे आम्हाला कळालं. आणि एक जर मटकी भेळ जे खातात ते बोलतात हा आम्हाला एक प्रोटीन भेळ ही आम्ही आत्तापर्यंत कुठली ट्राय केली नव्हती जी आम्हाला ठाण्यात खायला मिळते. तर चाहते आपले जे काही खवय येतात त्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांच्या कॉम्प्लिमेंट्स पण खूप छान येतात आहे. तर क्वांटिटी क्वालिटी वाईज तुम्ही खूप छान आहात, तर ते आम्हाला त्यांच्याकडून ऐकायला भेटणार. मी या यांच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्की आवर्जून सांगेन की तुम्ही या एकदा टेस्ट करा आणि ते कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. सो आपण आता प्रिपरेशन बघणार आहे स्पेशल थालीचं. आपली डिश तयार झालेली आहे. सो इकडे फरसाण आहे, त्यानंतर मटकी, कांदा, दही, आपली मिसळ, त्यानंतर तर्री, ताक आणि सॉफ्ट डिश आलेली आहे. आपण ट्राय करून बघूया कशी आहे. ट्राय करून
फ्रेश आहे. नक्की ट्राय करा. सो माझी फर्स्ट डिश तोरणा स्पेशल मिसळ ट्राय करून झाली आहे आणि खूप छान होती. आणि मी फर्स्ट टाइम मटकीवाली मिसळ ट्राय केली आणि इकडचं ताकसुद्धा खूप रिफ्रेशिंग होतं. सो आपली सेकंड डिश येणार आहे मटकीची भेळ. सो खूप युनिक कन्सेप्ट आहे, आपण ट्राय करून बघूया. सो आपण आता बघणार आहे मटकीची भेळ आणि त्याची मेकिंग प्रोसेस. तो आपली सेकंड डिश मटकीची भेळ आलेली आहे, आपण ट्राय करून बघूया कशी लागते. आणि तुम्ही बघू शकता आणि वरती मसाला टाकलेला आणि खूप स्पायसी वाटते. सो खाऊन बघूया की खरंच स्पायसी आहे का. खूप असं युनिक टेस्ट येतो त्यामध्ये आणि खूप छान आहे. आणि मी जवळजवळ फर्स्ट टाईम असं ऐकलं होतं की मटकीची भेळसुद्धा भेटते. आणि दिसायला जशी छान दिसते तशी टेस्टलासुद्धा खूप छान आहे. सो मी रेकमेंड करेल की तुम्ही इकडे आलात तर ही डिश नक्की ट्राय करा. सो माझ्या दोन्ही पण डिश ट्राय करून झालेल्या आहेत आणि खूप छान होत्या. आणि तुम्हीसुद्धा इथं येऊन नक्की ट्राय करू शकता. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, इकडे तोरणा मिसळकडून एक कॉम्पिटिशन असणार आहे. आणि ते कॉम्पिटिशन काय आहे, त्यामध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार. आम्ही एक कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जी व्हिडिओ बघताय ती व्हिडिओ तुम्हाला लाईक करायची आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि खाली कमेंट बॉक्समध्ये ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यातून आम्ही कुठलाही भेदभाव न करता एक चांगली कमेंट पिक करणार आणि त्या लकी विनरला आम्ही आमचं तोरणा स्पेशलचं एक प्रॉपर एक पूर्ण मील फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत, गिव्ह अवे देणार आहोत. विनरचं डिक्लेरेशन आम्ही आमच्या तोरणा मिसळच्या पेजवरती काही दिवसात करू. तोरणा मिसळचं आमचं पेज आहे इंस्टाग्रामवर, त्याचं खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. सो तुम्ही इकडे येऊन नक्की ट्राय करू शकता. आणि इकडच्या ॲड्रेसची लिंक मी खाली देईल, तसंच इकडच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर तुम्ही तिकडे जाऊन नक्की त्यांना फॉलो करा. आणि तुम्हाला माहिती आहे की कॉन्टेस्ट आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता. तो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.